नमस्कार, पुरंदरमी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। जेजुरी शहराच्या बाहेरून बाह्य वळण रस्त करावा अशी मागणी जेजुरीतील व्यापाऱ्यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवेदन देऊन केली। भिवरी गावचे माजी उपसरपंच भाऊसाहेब कटके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन। सासवड येथील अजय सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रवीण काळूराम पवार यांना बालरत्न मासिकातर्फे समाजरत्न पुरस्कार जाहीर। खासदार सुप्रियाताई सुळे यांनी साकुर्डे येथे सेवानिवृत्त शिक्षक कैलासवासी जगन्नाथ लोंढे गुरुजींच्या कुटुंबियांचे भेटून सांत्वन केले। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते सासवड येथे मोरिया हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न। गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यातील स्वारगेट चौकात आंदोलन करून सरकारचा निषेध। जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तानी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट। मुख्यमंत्री सहायता निधीत 11 लाखांची मदत। पुढील लोकसभेसाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे। काँग्रेससह 20 बिगर भाजप पक्षांच्या नेत्यांच्या घेतलेल्या बैठकीत काँग्रेस पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आवाहन। आज बारामती येथे महाराष्ट्र शासन व अमेरिकन इंडिया फाउंडेशन यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्री फॅब्रिकेटेड हॉस्पिटलला खासदार शरदचंद्रजी पवार यांनी भेट देऊन पाहणी केली। पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाइड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली। मात्र आता याच तहसीलदार देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत। याबाबतचे चौकशी अहवाल अहमदनगर जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे सादर केलाय। या अहवालात महिला तहसीलदार देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे। काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्ष नेत्यांशी संवाद साधला। या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। यावेळी उद्धव ठाकरे यांनी आता खुर्ची दिसत नाही, तरीही आपण एकत्र आहोत। जेव्हा खुर्ची दिसेल तेव्हाही आपण एकत्र राहिले पाहिजे असे सोनिया गांधींना सांगितले। राज्यात दडपशाहीचं सरकार नाही, प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचे अधिकार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केल्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 150 भारतीयांचं तालिबानांकडून अपहरण नाही, पासपोर्ट पाहून त्यांना भारतात जाण्याचं परवानगी, सर्व भारतीय सुरक्षित, भारतीयांना आणण्यासाठी विमान रवाना। बोपगावच्या सरपंचपदी सुवर्णा जगदाळे यांची बिनविरोध निवड। सोनाळी तालुका कागल येथील अपहरण झालेल्या वरद रवींद्र पाटील या 7 वर्ष बालकाचा सावेर्डे बुद्रुक येथे खून झाल्याचे निष्पन्न। आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य राहणार सोनाळी तालुका कागल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्याने गुन्हा कबूल केला आहे। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या बद्दल काढले अनुद्गार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना देणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत
आघाडीचा निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले. चीनमध्ये आता 3 मुले जन्माला घालण्यास सरकारची परवानगी. लोकसंख्या संतुलन बिघडण्याच्या भीतीमुळे निर्णय. पुरंदरमध्ये एकूण 25 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 21/8/2021 रोजी 66 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 7 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सासवड 3, खळद 1, नायगाव 2, दिवे 1. ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 21/8/2021 रोजी 36 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 7 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वीर 1, साकुर्डे 1, मुरटी 1, दौंडज 1, कामठवाडी 2, नाझरे 1. प्राथमिक आरोग्य केंद्र परिंजे येथे दिनांक 21/8/2021 रोजी घेतलेल्या 93 अँटीजेन टेस्टपैकी वीर येथील 6 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 9 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी आंबळे येथील 1 व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 21 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 14 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा येथे 145 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 5 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. नेरा 3, गुळुंचे 1, पिंपरे खुर्द 1. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.